नमस्कार. शिखर 64 कालच्याच भागामध्ये आपण सहज आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू असा विषय पाहिला आणि त्याच्यात वेगवेगळे उद्योग केले. परंतु असे आर्थिक अहवाल केवळ एखाद्या आजारपणातनं किंवा त्याच्यानंतरच्या परिणामातनं, ज्याला आपण आफ्टर इफेक्ट्स असं म्हणतो, अशा आफ्टर इफेक्ट्समधनंच जन्माला येतात अशातला भाग नाही. काही काही वेळेला त्या घटना दिसायला एका वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असतात, परंतु त्याचे येणाऱ्या काळामधले परिणाम सामाजिक, राजकीय आणि साहजिक त्यामुळे आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रावरती होत असतात. काही काही वेळेला गुंतवणूक क्षेत्रातल्या एखाद्या प्रगतीमुळे किंवा एखाद्या पावलामुळे त्याची आर्थिक आणि सामाजिक बाजू लक्षात घेता येते का असाही विचार करू. आणि मग असा ज्या वेळेला एका वेगळ्या पद्धतीने आपण विचार करत असतो, त्यावेळेला असं आपल्या लक्षात येतं की अरे, या सामाजिकतेचं हे अर्थकारण आहे किंवा या अर्थकारणातनं ही बदलती सामाजिकता आहे असं आपण सहसा विचार करत नाही. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काश्मीरची बदलती आर्थिक बाजू असं आजच्या विषयाचं शीर्षक म्हणून आपल्याला घेता येईल. तुमच्यापैकी सगळ्यांनी ही बातमी वाचली आहे, पण तुमच्या लक्षात कदाचित आलं नसेल. आता गेली 40-45 वर्ष मी या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे मला जरा तिरका अर्थ लागला असेल असं जर तुम्हाला कोणाला वाटलं तर त्याच्यात निदान मला तरी वाईट वाटणार नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या देशातली एक अत्यंत महत्त्वाची वीज क्षेत्रातली कंपनी म्हणजे REC किंवा रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन पूर्णपणे ही सरकारी कंपनी आहे. आणि त्या सरकारी कंपनीविषयी अगदी परवाच एकाच दिवशी 2 बातम्या एकाच पानावरती न्यूजपेपरच्या किंवा वर्तमानपत्राच्या आल्या होत्या. म्हटलं तर या 2 वेगवेगळ्या बातम्या आहेत, पण म्हटलं तर त्यांचा एकमेकांशी वेगळा संबंध आहे आणि त्यातनं काश्मीरचं बदलतं स्वरूप ही गणितं लक्षात येतील. आणि असे अनेक दाखले माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये आहेत, परंतु आत्ता जो किस्सा मात्र मी सांगतोय तो त्या काश्मीर या पुस्तकामध्ये नाहीये. पण काश्मीर हे एक उदाहरण म्हणून घेतलंय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागांमध्ये याची गणितं असू शकतात, अशी समीकरणं असू शकतात हे लक्षात घेऊ. मगाशी मी बोलताना असं म्हटलं की अगदी 2-3 दिवसापूर्वी एकाच वर्तमानपत्राच्या एकाच पानावरती REC संबंधातल्या 2 बातम्या आल्या. त्यातली एक बातमी अशी होती की REC या कंपनीनं ग्रीन लोन किंवा ग्रीन एनर्जी या नावाखालती एका जपानी कंपनीकडनं साधारणपणे 3,200 कोटी रुपयांचं कर्ज रोखे त्यांना विकलेले आहेत. आता ग्रीन एनर्जी हा एन्व्हायरमेंटशी संबंधित प्रश्न आहे, आणि मग काश्मीरचं सौंदर्य अबाधित राखायचं म्हणून तिथे ग्रीन एनर्जीच्या कॉर्पोरेशनच्या दरम्यान आहे का? म्हणजे एखाद्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातनं काश्मीरमध्ये आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या किंवा दुर्लक्षित ठेवलेल्या अशा वीज कंपन्यांचा वाढता प्रसार आणि विजेचं वाढतं उत्पादन हे गणित करता येतं का? रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ही काही प्रमाणामध्ये हायड्रल पॉवरमध्ये आहे, काही प्रमाणामध्ये थर्मल पॉवरमध्ये आहे, आणि या दोन्हीचा समावेश ग्रीन एनर्जीमध्ये आहे. आणि जपान हा ग्रीन एनर्जीमधला फार मोठा घटक किंवा फार मोठा सहभागी पाळला जातो. मग तो ज्या वेळेला REC अशा पद्धतीनं 3,200 कोटी रुपयाचे कर्जरोखे विकत घेतो, याचा अर्थ त्या तिथल्या प्रकल्पामध्ये रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन हे जरी काम करणार असेल तरी आर्थिक सहभाग या नात्यानं जपानी कंपनी तिथं येते का? आपण नेहमीच असं म्हणतो की जपान आणि पंजाब यांनी जितकी घोषित आणि अघोषित युद्ध पाहिली, जपान आणि पंजाब यांनी जितकी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष युद्ध पाहिली तितकी भारताच्या कुठच्याही भागांनी म्हटले पाहिलेली नाहीत. गुलजार साहेबांचं याबद्दलचं विधान खूप प्रसिद्ध आहे. आणि मग या युद्धाला तोंड देताना अनेकदा विजेचा वापर मर्यादित ठेवणं आणि त्यानिमित्तानं तिथलं गाव शत्रूच्या रडारवरती किंवा इतर नजरेवरती येणार नाही अशाचा विचार करणं हे क्रमप्राप्त होतं. कलम 370 काश्मीरमधनं रद्द झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता एका वेगळ्या अर्थकारणाची मुहूर्तमेढ रोवता येण्याची शक्यता निर्माण झाली. मग एखाद्या भागामध्ये जर त्या प्रमाणामध्ये अर्थकारणाचा वेग आणि प्रवेग आणि आवेग जर वाढवायचा असेल तर विजेसाठीची मागणी वाढती राहते. मग ती मागणी वाढती रांगणी जर पूर्ण करायची असेल तर दुसऱ्या बाजूनं किंवा बाहेरनं वीज देता येत नाही अशातला भाग नाही, परंतु ते खार्चिक होतं. त्यातही काश्मीरची भौगोलिक अवस्था जर पाहिली आणि काश्मीर ज्या पद्धतीच्या लष्करी केंद्राचं गणित असतं किंवा समीकरण असतं त्यावेळेला तिथल्या तिथे वीज निर्माण करणं सोयीचं जातं, त्यामुळे मग त्या वीज प्रकल्पांना चालना द्यायची म्हणून रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन हे काम करतं का याचा विचार केला पाहिजे.
आणि हा विचार लक्षात यायचं कारण असं की मी मगाशी म्हटलं तसं, जसं ह्या जपानी कंपनीकडनं 3,200 कोटी रुपयाचं सहाय्य REC घेतलं अशी बातमी होती, त्याच पानावरती REC दुसरी बातमी अशी होती की REC जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारच्या एका कंपनी बरोबर 1,870 कोटी रुपयांची एक भांडवल उभारणी केली आहे. म्हणजे REC त्या जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारमध्ये 1,870 कोटी रुपये देते आणि त्या माध्यमातून मी मगाशी म्हटलं तसं हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट करते. म्हणजे वरकरणी या दोन वेगळ्या बातम्या आहेत, पण त्या जर एकसंधपणाने वाचल्या तर त्याचा एकत्रित परिणाम हा लक्षात येतो. याचा अर्थ स्थानिक पातळीवरती विजेचं उत्पादन वाढवणं हे केंद्र सरकारला आणि त्या 3 केंद्रशासित प्रदेशांना असं महत्वाचं वाटतं की त्या निमित्ताने तिथल्या उद्योगांकडनं येणाऱ्या काळामध्ये जी वाढती मागणी येईल त्याचा फायदा किंवा परिणाम करून घेता येईल का. हा विषय दिसायला आर्थिक आहे आणि होता होई तो आर्थिक हा विषय शेखर 64 मध्ये घ्यायचा नाही असं मी पथ्य पाळणार आहे. परंतु एकंदरीतच जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीतनं या विजेचा वापर होणार आहे ते पाहू जाता फार मोठ्या प्रमाणावरती तिथे ताबडतोबीनं फार मोठ्या कंपन्या कार्यरत होतील अशातला भाग नाही. एक शक्यता नाकारता येत नाही की जसं आपण बागडोगराहून गँगटॉकला जातो त्यावेळेला जसं एकदा आपण सिक्कीमच्या भूभागात किंवा भौगोलिक प्रदेशात किंवा राज्य म्हणून प्रवेश केला की लक्षात येतं की बहुतेक औषधी कंपन्यांची संशोधन केंद्र ही तिथे आहेत. मग तशा पद्धतीची रचना आता जम्मू काश्मीरमध्ये किंवा लेह लडाखमध्ये होईल का याचा विचार करावा लागेल. यातनं स्थानिक रोजगाराला मिळणारं प्रमाण हे जर गणित लक्षात घेतलं तर मग त्याचं बदलतं समाजकारण, त्याचं बदलतं अर्थकारण आणि साहजिक त्यातनं जन्माला येणारं बदलतं राजकारण याचाही विचार करावा लागतो. अशा पद्धतीनं औषधी कंपन्यांच्या संशोधन केंद्रांच्या व्यतिरिक्त जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या काळामध्ये तिथल्या स्थानिक रोजगारांना, तिथल्या पर्यटनालाही वाव मिळतो का याचा विचार करावा लागेल. एकंदरीतच कोणतीही आर्थिक मर्यादा ही तिथल्या तिथल्या संस्कृतीचं संरक्षण करत करायचं असेल तर तुम्हाला तिथल्या चालनेला द्यावं लागतं. शेवटी समृद्धी आणि सुबत्ता आणि संस्कृती यांचं नातं खूप पुरातन आहे. संस्कृती समृद्ध असते म्हणून आर्थिक सुबत्ता असते का, आणि आर्थिक सुबत्ता असते म्हणून समृद्धी तिथे नांदत असते का, आणि मग ती एका वेगळ्या उजेडात पाहिजी म्हणून आता वेगळ्या स्वरूपामध्ये विजेचा विचार करावा लागतो का असाही विचार करणं, म्हणून आजचा शेखर 64 विषय काश्मीरची बहुविधता. याच्या बरोबरीनं एक वेगळा घटक इथे लक्षात घ्यावा लागतो की हे सगळं करत असताना काश्मीरचं भौगोलिक स्थान लक्षात घेता, कलम 370 नंतरच्या तिथल्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, काही अहवालांमध्ये काही पाहण्यांमध्ये या कलम 370 मुळे रद्द झाल्यामुळे आनंदी असणारी जशी जनता आहे तशी काही प्रमाणामध्ये नाराज असलेली किंवा नाराजी कोणीतरी इग्नाईट केलेली प्रज्वलित केलेला असाही समाज असू शकतो. आणि मग या दोन्ही दृष्टिकोनातनं विचार करता तिथल्या स्थानिक संसाधनांची सुरक्षितता हाही विचार करावा लागतो. एका शेखर 64 भागामध्येच अरुणाचलचा विचार करताना मी असं म्हटलं होतं की अरुणाचलमध्ये गेल्या 6 वर्षामध्ये रेल्वे सुरू झाली, अरुणाचलमध्ये गेल्या 6 वर्षामध्ये 2 विमानतळ सुरू झाली आणि अरुणाचल हे आपल्या देशातल्या गेल्या 2 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त दरानं आर्थिक विकास करणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये अरुणाचल आलं. तसं येणाऱ्या काळामध्ये जम्मूचं, येणाऱ्या काळामध्ये काश्मीर खोऱ्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लेह लडाखचं असं वैशिष्ट्य असू शकतं का याचा विचार करावा लागतो. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणण्याचं कारण इतकंच की लेह लडाख हा भाग असा आहे की तिथे फक्त 2 जिल्हे आहेत, फार मोठ्या प्रमाणावरती तिथे निर्मनुष्य वस्ती आहे. मग अशा निर्मनुष्य वस्तीमध्ये त्याचं असलेलं भौगोलिक स्थान, त्याच्या ठिकाणी असलेल्या औद्योगिकीकरणाच्या संधी, विशेषतः संशोधन केंद्राच्या संधी आणि त्याच वेळेला तिथली लष्कराची होत असलेली हालचाल, या दृष्टिकोनातनं वीज आणि इतर अनेक गोष्टींचं महात्म्य वाढतं. म्हणून काश्मीर एक आर्थिक समाजकारण असा आजचा विषय. मनपूर्वक धन्यवाद शेखर 64.